नमस्कार, रोकटोक पर आपलं स्वागत। पत्रकार वेद प्रताप वैदिक आणि हफीज सईद यांच्या भेटीची गेली दोन दिवस चर्चा सुरू आहे। पत्रकार म्हणून सईदला भेटण्याचा वैदिक यांचा दावा मान्य केला, तरी गेल्या दोन दिवसापासून वैदिक यांना त्यांची प्रसिद्धी लोलुपता आवरण्यात आलेलं अपयश हा आता पुन्हा चर्चेचा विषय बनला आहे। फुटबॉल वर्ल्ड कप मध्ये जितका वेळ फुटबॉल दिसला नसेल त्यापेक्षा अधिक वेळ हे सध्या वैदिक महाराज टीव्हीवर झळकत आहेत। मुंबईतला पाऊस जितका बरसतोय त्याहीपेक्षा कितीतरी अधिक ते बोलतायत। त्यातच या मुद्द्यावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ झालाय आणि सभागृह तहकूब करण्याची वेळ आली। मुळात संसद बंद पडावी एवढा हा गंभीर विषय आहे का? वैदिक यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध असल्याचा आरोप काँग्रेस कुठल्या आधारावर करते आणि वैदिक आणि सईद यांच्या भेटीमागच्या हेतूंबाबत व्यक्त केल्या जाणाऱ्या शंका खरोखरच बरोबर आहेत का आणि या सर्व मुद्द्यांचा सर्वच राजकीय पक्ष सोयीसाठी वापर करतात का, यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊया सईद भेटीचा प्रताप या खास कार्यक्रमात। सईद भेटीचा प्रताप या कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर पाहूया या विषयावरचा एक खास रिपोर्ट। ये तजवीज पाकिस्तान मान लेता है, पाकिस्तान के नेता मान लेते, तो क्या इंडिया को ये कबूल होगी कि थर्ड ऑप्शन के कश्मीर को आजाद कर दिया जाए? ये आपने बड़ा बुनियादी सवाल पूछा। मैं समझता हूं कि इसके लिए अगर दोनों तरफ के कश्मीरी तैयार हों और हम दोनों मुल्क भी तैयार हों तो ये कर देने में कोई बुराई नहीं है। कश्मीर पर अगर मैंने ये कहा हो कि कश्मीर को भारत से अलग कर दिया जाए तो मैं आपसे कहता हूँ कि मेरे धड़ से मेरे सिर को अलग कर दिया जाए, ये मैंने कभी कहा ही नहीं। क्या कहा आपने? और मैंने ये कहा कि कश्मीर को भारत से अलग करना, उससे बढ़कर कोई मूर्खता हो नहीं सकती। पत्रकार वेद प्रताप वैदिक यांची ही दोन रूप। दहशतवादी संघटनेचा प्रमुख हफीज सईदच्या भेटीमुळे ते आधीच वादग्रस्त ठरले। त्यात पाकिस्तानातल्या डॉन टीव्ही चॅनलशी बोलताना त्यांनी हे तारे तोडले। काश्मीरमध्ये शांतता नांदण्यासाठी स्वतंत्र काश्मीरची निर्मिती करायला काहीच हरकत नसल्याचं विधान त्यांनी केलंय। त्यामुळे आगीत तेल ओतलं गेल्यानंतर सारवासारव करण्याची पाळी वेद प्रताप यांच्यावर आली। वेद प्रताप हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असल्याचा आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी केल्यामुळे हे प्रकरण आणखी चिघळलंय। We are curious to find out if the Indian embassy there facilitated this event, if they helped this gentleman in any way. That's what we are curious about. Because he is quite Thank close you. to the RSS also. Yeah, he's a RSS man. Do you think he was a plant who was sent there because the... No, the man is a RSS man. That's a known fact. तर वेद प्रताप यांचा संघाशी संबंध जोडणं म्हणजे संघाला बदनाम करण्याचा कट असल्याचं मत माजी प्रवक्ते मागो वैद्य यांनी व्यक्त केलंय। वेद प्रताप वैदिक संघाचे स्वयंसेवक आहे किंवा नाही हे वेद प्रकाश वैदिकच सांगू शकतात, संघाजवळ काही आपली मेंबरशिपची लिस्ट नसते। आणि राहुल गांधी म्हणतात तर त्यांना विचारलं पाहिजे की त्यांच्या जो संघाची लिस्ट असेल। वेद प्रताप वैदिक यांनी हफीज सईदची मुलाखत घेतली, ती घेतली नसती तर बरं झालं असतं, पण ती घेतली म्हणजे काही अपराध केला किंवा देशद्रोह केला असं मला वाटत नाही। ते फ्रीलान्स जर्नलिस्ट आहे, कुणालाही भेटू शकतात। दरम्यान या मुद्द्यावरून विरोधकांनी लागोपाठ दुसऱ्या दिवशी संसदेत जोरदार गोंधळ घातला। सईदला भेटणाऱ्या आणि भारत विरोधी वक्तव्य करणाऱ्या वेद प्रतापांना अटक करण्याच्या मागणीसाठी खासदारांनी लोकसभा आणि राज्यसभा डोक्यावर घेतली। तेव्हा वैदिक यांच्या भेटीशी केंद्र सरकारचा काहीही संबंध नसल्याचा खुलासा परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना करावा लागला। श्री वेद प्रताप वैदिक की पाकिस्तान यात्रा या वहां हुई हाफिज सईद से उनकी मुलाकात से भारत सरकार का दूर दूर तक कोई संबंध नहीं है, ना पाकिस्तान जाने से पहले ना पाकिस्तान जाकर उन्होंने हमें कोई सूचना दी कि वो हाफिज सईद से मिलने वाले हैं। खरतर वेद प्रताप वैदिक यांची दहशतवादी हाफिज सईदची भेट हा संसद बंद पाडण्या इतका महत्त्वाचा मुद्दा आहे का? पत्रकार म्हणून एखाद्या दहशतवाद्याची त्यांनी भेट घेणं गैर आहे का? आणि त्याचबरोबर या वादाचं भांडवल करून वेद प्रताप यांनी फुकटची प्रसिद्धी लाटणं तरी योग्य आहे का, असे अनेक प्रश्न यानिमित्तानं उपस्थित होतात। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। सईद भेटीचा प्रताप या कार्यक्रमात माझ्यासोबत आहेत
मधु चव्हाण हे भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते. मनुभाई आपलं स्वागत. आपल्या बरोबर आहेत अरविंद गोखले, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक पत्रकार अरविंद गोखले आमच्या पुण्याच्या स्टुडिओमधून आहेत. डॉक्टर सतीश देसाई, काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर सतीश देसाई हे आपल्या बरोबर आहेत, त्यांचंही स्वागत. ज्येष्ठ पत्रकार मीना मेनन आपल्यासोबत दिल्लीमधून आहेत. मीनाजी आपका स्वागत. आणि आपल्या बरोबर आहेत डॉक्टर कुमार शास्त्री हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ अभ्यासक आहेत, ते आमच्या नागपूरच्या स्टुडिओमधून आहेत. पहिला प्रश्न घेऊन मी जातो मीना मेनन यांच्याकडे. मीना मेनन, वेदप्रताप वैदिक यांनी पत्रकार म्हणून हफीज सईदची भेट घेणं, त्या भेटीचा वृत्तांत इथे सादर करणं, याचबरोबर त्या भेटीवरून गदारोळ उडणं, हे सगळं 2 दिवस आपण चाललेलं पाहतोय. परंतु मुळात या भेटीचा हेतू काय होता असं आपल्याला वाटतं? क्यों मिले हफीज सईद को, क्या लग रहा है आपको? आप वैदिक जी को पूछिए ना, मुझे क्या पता है. आप क्योंकि वो पाकिस्तान गए थे ये तो जाहिर है, और उन्होंने ये पब्लिसाइज किया है कि वो हाफिज सईद के साथ मिले थे, और ये पिक्चर्स उन्होंने किसी ने ट्वीट किया था और पूरे इंटरनेट पे डाला था. तो इसका मकसद जो है उनको ही पता है, और उनके साथ जो है वो कांग्रेस के लीडर्स थे, मणिशंकर अय्यर और दूसरे सलमान खुर्शीद, उनके डेलीगेशन में वो गए थे. अभी क्यों वो मिले थे हाफिज सईद से पर्टिकुलरली ये मुझे कुछ जानकारी नहीं है. और वो कह रहे हैं कि वो एक पत्रकार के हैसियत से मिले थे, तो मुझे इसमें कोई दिक्कत नहीं लग रही है. और इतना जो बड़ा कंट्रोवर्सी उभर के आया है, आई थिंक इट्स रिडिकुलस. बराबर. एक छोटा सा प्रश्न मी तुम्हाला विचारतो, आणि तो म्हणजे हा एक ट्रॅक टू डिप्लोमसीचा भाग असू शकतो का, काय वाटतं आपल्याला? नाही नाही, अजिबात नाही. मला नाही वाटत आहे की हे ट्रॅक टू डिप्लोमसीचा भाग आहे. ट्रॅक टू डिप्लोमसी इज क्वाईट अ स्ट्रक्चर्ड प्रोग्रॅम, आणि त्याच्यात तुम्ही जे कोणाला तुम्हाला वाटेल त्यांना भेटू शकत नाही. ते एक मीटिंग असतात, त्याच्यात ठराविक लोक बोलवले गेले जातात, ते असं नाही होत आहे. आणि मला वाटतं की दिस इज जस्ट अ काइंड ऑफ अटेम्प्ट टू सेन्सेशनलाइज अ मीटिंग. हाफिज साहेबच्या मी पण खूप प्रेस कॉन्फरन्सेस वगैरे अटेंड केली होती तेव्हा, आणि मला नाही वाटतं की हे दिस वॉज अ यु नो दिस काइंड ऑफ मोटिव्ह दॅट इज बिंग ॲट्रिब्युटेड दॅट ही वॉज अ यु नो ही वॉज अन एजंट ऑफ द गव्हर्नमेंट. अँड आय रिअली डोंट नो, आय मीन मला काय त्याच्यावर फारसं माहिती नाही आहे. बरोबर. आपल्याबरोबर अरविंद गोखले, ज्येष्ठ पत्रकार अरविंद गोखले. अरविंद गोखले, ट्रॅक टू डिप्लोमसीचा भाग हा अतिशय स्ट्रक्चर्ड असतो, अशा प्रकारची मीटिंग ही ट्रॅक टू डिप्लोमसीचा भाग असू शकत नाही असं मीना मेनन यांनी स्पष्टपणे सांगितलं. तर अशा प्रकारे भेटणं हे काही गैर नाही आहे, एक फ्रीलान्स पत्रकार म्हणून ते भेटू शकतात असंच मागो वैद्य यांनीही सांगितलेलं आहे. आपण एक ज्येष्ठ पत्रकार आहात, आपण अनेक अशा प्रेस कॉन्फरन्सेस किंवा अशा वैयक्तिक भेटी घेतलेल्या असतील, आपलं काय मत आहे याच्याबद्दल? पत्रकार म्हणून भेटणं हा वेगळा प्रकार झाला, परंतु या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की हाफिज सईदला जाऊन ते भेटले, आणि भेटल्यानंतर त्याला भारत भेटीचं निमंत्रण दिलं. भारत भेटीचं निमंत्रण स्वीकारल्याचं त्यांनी आजच जाहीर केलंय. आता हे जर असं असेल तर एक आपल्याकडं आपल्याला माहिती आहे की एक 2 पॅरलल लाईन्स असतात, आणि समांतर जर संघटना असतील तर त्या समांतर संघटनेचं नेतृत्व करणारा दुसऱ्याला सांगतो की तुम्ही भारतामध्ये या, आणि तो सांगतो तुम्ही पाकिस्तानमध्ये या. आता असं जेव्हा असतं त्यावेळेला हे काही दहशतवादी संघटनेचे नेते आहेत का हफीज सईदला जाऊन भेटायला आणि त्याला निमंत्रण द्यायला? तर ज्या पद्धतीनं त्यांनी हे निमंत्रण दिलं आणि हफीज सईद त्याच्यावरती असं सांगतो की मला दिल्ली आणि मुंबईला यायला आवडेल, हा काय प्रकार आहे? म्हणजे मला स्वतःला असं वाटतं की पत्रकारितेची मस्ती अंगात चढलेल्या एखाद्या उपटसुंभाप्रमाणे ते तिथं जाऊन पोहोचले, आणि त्यांनी या निमंत्रणाचा प्रकार केवळ प्रसिद्धीसाठी, म्हणजे मी तर म्हणेल की वेड्याच्या हॉस्पिटलमधून सुटून आलेला एक कैदी जो असतो तो ज्या पद्धतीनं जाऊन भेटतो भिडतो त्या पद्धतीनं ते गेले आहेत की काय, अशी एक शंका. किंवा ते चित्रपटामध्ये स्टंटमन म्हणून काम करणारे जे असतात त्यांच्यापैकी कोणीतरी आहेत किंवा काय, अशी भीती वाटावी असं त्यांचं सगळं वर्तन आहे. आणि हे अश्लाघ्य तर आहे, निषेधार्ह आहे, आणि ज्या कारणासाठी यासिन मलिकचं, JKLFचा चीफ, JKLFचा प्रमुख यासिन मलिकचा पासपोर्ट
रद्द केला, त्या ताब्यात घेतला आणि त्याची चौकशी सुरू केली, कारण त्याच्या उपोषणाला हाफिज सईद जाऊन बसलेला होता हे कारण होतं पाकिस्तानमध्ये. जर एका व्यासपीठावरती हाफिज सईद आणि यासिन मलिक एकत्र आले म्हणून तुम्ही त्याचा पासपोर्ट जप्त करता यासिन मलिकचा, इथं यासिन मलिकची कोड घेण्याची बाग नाही आहे. परंतु जर हे कारण जर त्याच्यासाठी लावत असाल तर वेद प्रताप वैदिकचं हे पासपोर्ट हा ताब्यात घेतला पाहिजे आणि त्यांची चौकशी करायला पाहिजे पहिल्यांदा की हे नेमके कुणाच्या वतीने गेले होते, कुणासाठी गेले होते. डॉक्टर सतीश देसाई आपल्या बरोबर आहेत. डॉक्टर सतीश देसाई, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा याच्याशी संबंध असल्याचा थेट आरोप राहुल गांधी यांनी केलेला आहे, अशा प्रकारचा कुठला पुरावा आपल्याजवळ किंवा आपल्या पक्षाजवळ आहे का की वेद प्रताप वैदिक हे बघा हा घ्या पुरावा, संघाच्या गणवेशामध्ये त्यांचा एखादा फोटो आहे किंवा काय आहे, कशावरून ते RSS प्रचारक म्हणा किंवा स्वयंसेवक म्हणायचे आपण? नाही, राहुल गांधींनी जो आरोप केला आहे तो त्यांना विचारलेल्या प्रश्नाच्या नंतर त्यांनी त्याला झालेली त्यांची रिॲक्शन आहे. मुळात वेदप्रकाश वेदिकला ज्या पद्धतीने ते भेटले आणि आता गोखले सर म्हटले की ते वेड्याच्या इस्पितातनं बाहेर पडल्यासारखे वाटतात, तर मला असं वाटत नाही की ते वेड्याच्या इस्पितातनं भेटल्यासारखे वाटतात, ते ठरवून गेल्यासारखे वाटतात. मी संजय राऊतांचं आपल्या माध्यमातनं G24 माध्यमातनं महाराष्ट्रातली जनता हे ऐकत असेल तर मी संजय राऊतांचं मनापासून अभिनंदन करेन, ज्यांनी अतिशय खंबीरपणे सांगितलं की जी शिक्षा कसाबला दिली, जी अब्जर्व गुरुला दिली, तीच शिक्षा वेद प्रकाश वैदिकला द्या. संसदेचं कामकाज आज रोखलं, काय चुकलं सांगा बरं. डॉक्टर सतीश, कोण हे वेद प्रकाश वैदिक? डॉक्टर सतीश देसाई, तुम्ही शिवसेनेच्या खासदाराचं कौतुक करता ही चांगली बाब आहे, परंतु याआधी आपल्या बरोबर मीना मेनन आहेत, अरविंद गोखले आहेत, ही मंडळी अनेकदा दहशतवाद्यांच्या प्रेस कॉन्फरन्सेसला गेलेली असतील, त्यांना भेटलेले असतील, त्यांचे विचार ऐकलेले असतील, ते सर्व समाजापर्यंत मांडलेले असतील, काश्मीरच्या दहशतवाद्यांना भेटलेले असतील, या सगळ्याला कधी काँग्रेसनं आक्षेप घेतलेला नव्हता, मग याच वेळी नेमका आक्षेप घ्यायचं कारण काय? नाही, तुम्ही सर गल्लत करतात. मागच्याने असं केलं म्हणून पुढच्याने असं करावं हे सांगणंच गैर आहे. या ठिकाणी त्या इफ्तिकार शिरसी नावाचा जो डॉनचा पत्रकार आहे त्यांनी कॅटेगोरिकली सांगितलं की काय म्हणाले ते, की दोन्ही काश्मीरची असेंब्ली एकत्र करा, एक मुख्यमंत्री करा, गव्हर्नर करा आणि दोन्ही राष्ट्रांना बघू द्या, म्हणजे तिसरं काश्मीर हे वेगळं करा हे तुम्ही ओपनली सांगताय आणि आज तुम्ही म्हणताय की हे वेगळं आहे. जर एवढी जर खुमखुमी आहे की एवढी जर त्यांना आहे तर त्यांनी हे ओपन का नाही ते नवाज शरीफांना भेटलो? जर त्यांना त्या ठिकाणी जाऊन पीस काय करायचं होतं, शांतता करायची होती, नवाज शरीफांना भेटायचं, स्पीकर ऑफ द पाकिस्तानच्या भेटायचं. ज्या हाफिज सईदच्या बद्दल दोन्ही प्रश्नांना एक प्रकारे बगल दिले आहेत की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ते सदस्य असल्याचा किंवा स्वयंसेवक असल्याचा कोणताही ठोस पुरावा आतापर्यंत काँग्रेसने दिलेला नाही आणि दहशतवाद्यांना अशा प्रकारे अनेक फ्रीलान्स पत्रकार किंवा इतर अनेक वृत्तपत्रांचे चॅनल्सचे पत्रकार भेटत असतात, त्याबद्दल कोणाचाही काहीही आक्षेप नसतो. वेद प्रताप वैदिक हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी कसे संबंधित आहे सांगायचा प्रयत्न करत होते किंवा दहशतवाद्यांना भेटलेल्या पत्रकारांबद्दलही त्यांचं मत. डॉक्टर सतीश देसाई, मगाशी मागो वैद्यांची मुलाखत आपण दाखवलीत आणि त्या मुलाखतीमध्ये अतिशय स्वच्छ आणि स्पष्टपणे त्यांनी म्हटलेलं आहे की वेद प्रताप वैदिक हे त्या हाफिज सईदला भेटले त्या गैर काय. जेव्हा मागो वैद्यांसारखा सिनियर RSS मधला माणूस असं म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ अतिशय स्वच्छ आहे, स्पष्ट आहे, त्याच्याकरता वेगळ्या कुठल्या प्रशस्ती पत्रकाची आणि सर्टिफिकेटची गरज नाही. हे जर एखादा काँग्रेसचा माणूस म्हटला असता तर अख्खं भारतामधल्या सगळ्या पार्लमेंट सगळ्या असेंब्ली डोक्यावर घेतल्या गेल्या असत्या आणि प्रचंड रणकंदन माजलं असतं. त्यावेळेला तो त्या ठिकाणी म्हणतो की हाफिज सईदला भेटलो एक मागो वैद्य असं म्हणले की भेटले तर काय चुकलं आणि त्याच्यावरनं काँग्रेसने निष्कर्ष काढला ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत, काय सांगाल? नाही, मुळामध्ये हा सगळा डॉक्टर वैदिकांचा आठवावा प्रताप असं जे म्हणतात ना तसा हास्यास्पद गोष्ट काँग्रेस करत आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी इतकं हास्यास्पद विधान करावं आणि मगापासून तुम्ही म्हणत आहात की पुरावा सांगा, कुठलाही पुरावा यांच्याजवळ नाही आणि पुरावा नसताना अशा पद्धतीचं बेजबाबदार विधान करावं राहुल गांधींनी
हे यावरनं आपण सगळेजण समजू शकता किती अपरिपक्व या सगळ्या गोष्टी सुरू आहे. मनोज चव्हाण, आता मागो वैद्यांचा जो मुद्दा या ठिकाणी म्हटला, बोला बोला. तर मागो वैद्यांनी त्यांचा एक व्यक्तिगत मत त्या ठिकाणी दिलेलं आहे. डॉक्टर प्रताप हे जर वैदिक प्रताप हे जर पत्रकार आहेत आणि त्यांना अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आहे, याच्या अगोदर अशा अनेक घटना घडलेल्या आहेत. मागोबाईंनी हेही पण म्हटलं की माझं व्यक्तिगत मत हे आहे की त्यांनी त्यांना भेटायला नव्हतं पाहिजे, पण ते जर भेटले असतील तर व्यक्ती स्वातंत्र्यामध्ये भेटू शकतात ना, त्यात काय गैर आहे. मनोज चव्हाण, आनंद शर्मा आणि दुसरा एक अतिशय महत्वाचा मुद्दा मला या ठिकाणी म्हणायचा. कुमार शास्त्री विल कम बॅक टू इन अ मिनिट. आनंद शर्मा असं म्हणाले की सरकारला माहीत असल्याशिवाय अशा प्रकारच्या भेटी होत नाहीत. भारतीय जनता पक्षाच्या सरकारला हे माहीत होतं की ते हफीज सईदला भेटणार आहेत, काय प्रकारचा निरोप घेऊन गेले होते, अशा प्रकारचं एक संशयाचं वातावरण आज 2 दिवसाच्या संसदेच्या सगळ्या प्रोसिडिंग्समध्ये समोर आलेलं आहे. अहो, मोदींना जर असं कोणी दूध पाठवायचं असं त्याने अशा तऱ्हेच्या एखाद्या अतिरेक्याकडे दूध पाठवलं नसतं, ते हेमदूत पाठवतील. आता मला या ठिकाणी सांगायचं माझे मित्र सतीश देसाई यांना की आपले नेते आहेत ना, ते अशा तऱ्हेचं बेजबाबदारपणे बोलतात म्हणून 42 येऊन थांबलेलं आहात खासदारांवर. त्यांचं बोलणं कोणी सिरियसली घेत नाही, कारण त्यांचे मध्य प्रदेशातले काँग्रेसचे माजी खासदार आहेत गुफरान आझमी यांनी श्रीमती इंदिरा गांधींना, सोनिया गांधींना आताच एक पत्र लिहिलं आहे की तुमच्या मुलाला 10 वर्ष तुम्ही त्या ठिकाणी नेता म्हणून त्या ठिकाणी विकसित करण्याचा प्रयत्न केलात, त्याच्याऐवजी दुसरं काही केलं असं तर अधिक बरं झालं असतं, त्याला शांत भाषण करता येत नाही. संसदेमध्ये झोपले होते, आता ते जागे झाले त्याच्याबद्दल मी अभिनंदन करतो आहे, पण जागेपणीसुद्धा ते जागे झाल्यावरसुद्धा जागेपणी चालत आहेत. कुठल्या उमळामध्ये मणिशंकर अय्यर आणि सलमान खुर्शीद यांच्या शिष्टमंडळावर गेले होते. जर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक जर हे वैदिक असते हा बंधू बाबा त्या ठिकाणी वेडा माणूस, तर त्यांना ह्या लोकांनी नेलं असतं का शिष्टमंडळात? त्यामुळे माझं म्हणणं आहे काँग्रेसचेच होते म्हणून नेलत. कुठल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकाला काँग्रेसचे महान नेते नेतील का पाकिस्तानामध्ये? अरविंद गोखले, प्रश्न तो नाहीये, प्रश्न आहे तो हा आहे की त्यांनी आपल्या ट्विटमध्ये असं म्हटलंय की हाफिज ने कहा पाकिस्तान मोदी का स्वागत करेगा, पाकिस्तान मोदी का स्वागत करेगा हे सांगणारा हा वेद प्रताप वैदिक कोण, आणि मग त्याला ही अथॉरिटी कोणी दिली? हा त्या याच्या बरोबर गेला. आता पाकिस्तानमध्ये मीना मेनन गेलेल्या आहेत, मी 5 वेळा गेलेलो आहे, त्या तर तिथं काम करत होत्या. आता त्यांनाही माहिती आहे की पाकिस्तानमध्ये जाणं आणि एखाद्या दहशतवाद्याची भेट घेणं याच्या मागे केवढा मोठा ससेमिरा लागत असतो. साध्या कामासाठी गेलेल्या माणसाच्या मागे इतका आयएसआयचा ससेमिरा असतो, त्या ससेमिराला भेटून तुम्हाला एखाद्याची मुलाखत घ्यावी लागते. अशा ठिकाणी हा माणूस जातो याचा अर्थ त्याला विशिष्ट प्रकारची परवानगी जी देण्यात आलेली होती ती आयएसआयनं दिली असली पाहिजे, त्याशिवाय हा तिथं पोहोचूच शकणार नाही. आणि आयएसआयला जर ही परवानगी द्यायची असेल तर त्यांच्या सरकारनं सांगितलं असलं पाहिजे की याला जाऊ द्या. आता हा सगळा जो प्रकार आहे हा लक्षात घेता हा काही इतका सहजासहजी घडून गेलेला आहे असं वाटत नाही. आणि त्यातून मला स्वतःला असं वाटतं की हे याचं स्वागत करणार हा कोण आणि मोदींनी पाकिस्तानला भेट द्यावी हे सांगणारा हाफिज सईद कोण? यांच्याकडे जायचंय. मीना मेनन, एक पत्रकार म्हणून जरी हफीज सईदला भेटीचं स्वातंत्र्य त्यांचं आपण मान्य केलं तरी काश्मीरबाबतच्या त्यांच्या विधानावरून केंद्र सरकारनं आता तरी त्यांच्या विरोधात कारवाई करायला नको का असा एक मोठा मतप्रवाह आपल्याकडे आहे, काय सांगाल? मुझे मला असं वाटतं की एक तर हे बघा, यू हॅव टू सी दिस इन पर्स्पेक्टिव्ह. काय प्रकारच्या पर्स्पेक्टिव्हने बघायला पाहिजे? जे पूर्वी ओसामा बिन लादन होते, हा जर्नलिस्ट, वन इज जर्नलिस्ट हॅव मेट अ टेररिस्ट अँड इंटरव्ह्यूड देम. पीटर बर्गन हॅज मेट ओसामा बिन लादन, हामिद बीर हॅज मेट ओसामा बिन लादन, अँड मेनी जर्नलिस्ट हॅव इंटरव्ह्यूड. नाव द क्वेश्चन दॅट गोखले साहेब हॅज रेज्ड about whether Hafiz Saeed has the mandate of the people of Pakistan to invite Mr. Modi. Modi to Pakistan, that is debatable. Barobar hai jani ya desha cha, that is debatable. Why should he's right? So now this whole thing on
नो वन मिनिट एक मिनिट जस्ट तुम्ही ऐका माझं. There are two things here. One is you as a journalist go and meet a terrorist, a well-established leader of and founder of a terrorist organization. And then the question is, that is only one question is bothering me, aur wo ye hai ki did he go with anyone's mandate? Which is what the Congress is alleging, that he has gone with the government's, he has gone with the RSS mandate, he has gone, but we don't know whether that's true, you see. Mr. Rahul Gandhi can make a whole lot of allegations, but the question is, do we know what is Mr. Vedic's mandate when he met Avisayat? We don't know. Until I don't know personally, I'm not going to comment on this or on what he said about Kashmir. You see, everyone in India and Pakistan, दोनों के पास कश्मीर पे बहुत सारे ओपिनियंस है. कुमार शास्त्री, मीना मेनन यांनी आता बरोबर मुद्दा मांडला की त्यांच्या जाण्यामागचा नेमका हेतू, पर्पज आणि मोटिव्ह याच्याविषयी मात्र संदिग्धता आहे. आपण काय सांगाल? मला असं एक वाटतंय की मेनन जे म्हणाल्यात त्या संदर्भामध्ये मी एवढंच एक, साधारणतः प्रतापांच्या संदर्भामध्ये जी चर्चा सुरू आहे म्हणून नेटवरती मी माहिती बघितली, त्यामध्ये असं एक लक्षात येतं की प्रताप वैदिक जे आहेत, डॉक्टर वैदिक यांचा अफगाणिस्तानावरचा आणि विदेश नीतीवरचा अभ्यास आहे, आणि तो अभ्यास असल्यामुळे अफगाणिस्तानचा जो संदर्भ आहे वर्तमान स्थितीमध्ये, त्या संदर्भाने मला असं वाटतं की मणिशंकर अय्यर, खुर्शीद यांच्यासोबत ते जर त्या ठिकाणी गेले तर तो पूर्णपणे त्यांचा व्यक्तिगत असा हा संपूर्ण हा भाग असू शकतो. सरकारतर्फे संसदेमध्ये स्पष्टपणे सांगितलं गेलेलं आहे, त्यांनी सांगितलं यामध्ये सरकारचा कुठलाही संदर्भ नाही. जेटलींचं विधान अगदी स्पष्ट आहे, जेटलींनी सांगितलेलं आहे, म्हणजे सरकारतर्फे स्पष्ट केलं गेलेलं आहे. संघातर्फे राव माधव प्रवक्ते आहेत, त्यांनी देखील सांगितलं आमचा संघाचा त्यांचा काही संबंध नाही, ते संघाचे नाही. आणि वारंवार सगळेजण म्हणतात काँग्रेसने पुरावा द्यावा ना संघाचा, एखादा तरी तो फोटो दाखवावा त्यांचा. बरोबर आहे, माझ्या प्राप्त माहितीनुसार संघाशीही त्यांचा संबंध नाही. बरोबर आहे, आपल्याबरोबर मीना मीना मेनन स्पष्ट केलेलं आहे. बरोबर आहे, मीना मेनन आपल्याबरोबर पुन्हा तुमच्याकडे येतो. मीना मेनन, मीना मेनन आपसे एक सवाल आहे. एकीकडे त्यांच्या जाण्याबद्दल कोणाला आक्षेप नाही, त्यांच्या भेटण्याबद्दल कोणाला आक्षेप नाही, त्यांच्या हेतूविषयी शंका निर्माण घेतली जाते, परंतु एक पत्रकार, सो कॉल्ड पत्रकार, मला तुम्हाला एक प्रश्न असा विचारायचा आहे की त्यांनी हफीज सईदची जी कथित मुलाखत घेतली त्याचा व्हिडिओ रेकॉर्डिंग तर कोणाकडे नाही आहे, त्याचं ऑडिओ रेकॉर्डिंग तर कोणाकडे, मी तरी ऐकलेलं नाही, मी तरी पाहिलेलं नाही. तुम्ही दिल्लीत आहात, मला तुम्ही सांगा, तुम्ही दिल्लीतल्या पत्रकारांनी तरी त्याचं ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग पाहिलं आहे का? कुठल्या दिल्लीतल्या वर्तमानपत्रात, मॅगझिनमध्ये ती छापून आलेली मुलाखत तुम्ही पाहिली आहेत का? जी एवढी प्रचंड मुलाखत आपण म्हणतोय की ज्याच्यामुळे भारताची संसद 2 दिवस बंद पडतेय, ती मुलाखत आपण वाचलेत का? मुलाखत कुठे आले असं आपल्याला माहिती आहे का? मीनाजी, पण प्रश्न तोच नाही आहे. द प्रॉब्लेम इज एक नाही नाही द प्रॉब्लेम आय कांट हिअर यू ऍक्च्युली. कॅन यू हिअर व्हॉट आय एम सेईंग? ती मुलाखत आपण पाहिली आहेत का? आणि हा प्रश्न इतका मोठा आहे का की ज्यामुळे या देशाची संसद 2 दिवस बंद पडावी? अजिबात नाही. आणि संसदेत खूप मोठं दुसरं काम असावं, आणि त्यांनी काय केले हे अगदी म्हणजे इनसिग्निफिकंट मुद्द्यावर त्यांनी चर्चा केले आणि सगळे बिझनेस ऑफ द हाऊस बंद केले. आय थिंक दिस इज रिअली रिग्रेटेबल. अँड अकॉर्डिंग टू मी देर आर टू बिग इश्यूज. एक तो मिस्टर वेदिक हॅज गॉन टू पाकिस्तान अँड ही हॅज मेट हाफिज सईद. Why he has met and for what reason, he says he's a journalist, but you're right, this interview if he has interviewed him for journalistic purposes, I don't know where this interview has been published. At least I have not seen it. I have also not seen it. And I don't know if other people have seen it. So that's the important point. Then secondly, so it has become a huge issue. Why has he met? Afisayat is a terrorist. He should be punished. I think these are irrelevant issues. The only question that bothers me is, the only thing that needs to be examined is, why is there an ulterior motive? Was he trying to, that is the only thing to be discussed. But since we don't know,
other than a purely journalistic purpose, for what reason he has gone and met Hafiz Saeed, I think the rest is speculation, and I think the Congress has gone overboard in attacking this. But just one last point I want to make. Having said that, in the Congress regime, had Mr. Vedik gone and met Hafiz Saeed, I think the BJP would have reacted in a similar way, if not worse. They would have made a hue and cry, and they would have definitely stopped Parliament if it was in session. So I think let's look at it in that perspective, that Hafiz Saeed is a red rag to both the Congress, to a whole lot of people and everyone in the BJP. And this visit, had it happened in the Congress regime, would have also been taken very badly by the BJP. And I can see the kind of accusations that would have been made. And I think the last point, I'm sorry, again, I've said this last point, but this is definitely the last. I think this whole issue has been blown out of proportion, and all this tweeting and Facebooking and rubbish, I think it's just a stupid issue. And the real issue is much more serious, that is of Indo-Pak relations, which I don't think events like this should be affected by. बरोबर आहे. या तीन महत्त्वाचे मुद्दे तुम्ही मांडले आहेत की भारत पाक संबंध हे अशा प्रकारच्या बाष्कळ बडबडींचं परिणती असू नये, आणि त्याहीपेक्षा सुद्धा या एका मुद्द्यावर संसद बंद पडावी इतका हा मुद्दा निश्चित मोठा नाही. परंतु हा जर काँग्रेसच्या राजवटीत घडला असता तर भाजपने त्याचं तेवढंच मोठं भांडवल केलं असतं. मधु चव्हाण. नाही, विथ ड्यू रिस्पेक्ट आय एम नॉट अग्री विथ मिस मीना मेनन. त्यांनी असं एकही उदाहरण द्यावं की त्या ठिकाणी अशा तऱ्हेच्या एकत्र बाष्कळ बालिश याच्यावर अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी हे मोठे त्या ठिकाणी नेते, संसदेमध्ये विरोधी पक्ष नेते होते. तुम्ही मागची संसद व्यवस्थित चालून दिली असं वाटतंय कुठल्या तरी राष्ट्रीय प्रश्नावर, कारण त्यावेळेला काँग्रेसने बहुमताच्या आधारावर विरोधी पक्षांचा आवाज बंद करण्याचा प्रश्न केला. मुळात प्रश्न राष्ट्रीय नाही. हा कसला प्रश्न, मी तुम्हाला एक सांगतो. मुळात हा हे जे त्या ठिकाणी आता गोखले साहेब सुरुवातीला म्हणाले त्याच्याशी मी पूर्णतः सहमत आहे. एक वेड्याच्या हॉस्पिटलमधून पळून आलेल्या माणसाचं जे वर्तन आहे, हा तर हे त्या ठिकाणी वैदिक साहेब आहे, ते नरसिंह राव इंदिराजी यांच्या बरोबरीचे आपण कशा होते दाखवण्याचे काही पत्रकार जे कौशल्याने प्रयत्न करत आहेत त्यातलं आहे. मागे एका समारंभामध्ये मुलायम सिंग यांना कृष्णाची उपमा दिली होती, माननीय लालकृष्ण अडवाणींना कृष्णाची उपमा दिली होती. असं कुठलं शासनाने काही केलेलं आहे की त्यांना ओन केलं आहे शासनाने वैदिकला किंवा आम्ही पाठवलं होतं म्हणून? म्हणजे यांना काही आता काम नाही, विरोधी पक्ष नेतेपद मिळालेलं नाही आहे, आणि म्हणून काहीतरी कुठल्या तरी शून्यातून विश्व निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा आणि संसद बंद करायची. मला असं वाटतं बालिशपणा चाललेला आहे. हा एक वेडा माणूस आहे, त्या ठिकाणी काही बोलतोय त्याचा निषेध करणं अत्यंत आवश्यक आहे. सतीश देसाई, तुमच्या पक्षाकडे आता सध्या कोणताही मुद्दा नाही, अर्थसंकल्पानंतरही कुठला मुद्दा उरलेला नाही, विरोधी पक्षाचं नेतेपद आपल्याला मिळालं नाही, त्यामुळे संसद बंद करण्याकरता म्हणून तुम्हाला काहीतरी मुद्दा पाहिजे होता, तुम्ही राईचा पर्वत केलात या मुद्द्याचा, काय सांगाल? उदयजी, जो विषय आजच्या चर्चेचा आहे तो हाफिज सईद हा आहे, आणि मला असं वाटतं वेद प्रताप वैदिक यांनी जी पाकिस्तानची भेट घेतली ती आहे. काँग्रेसला पार्लमेंटमध्ये काही मुद्दा आहे किंवा नाही, काँग्रेसला काही बोलायला काही विशेष शिल्लक राहिलं किंवा नाही, असा चर्चेचा विषय जेव्हा तुम्ही घ्याल त्यावेळेला त्या विषयावरती परखडपणे, स्पष्टपणे, सडतोडपणे बोलण्याची माझी तयारी आहे. तुम्ही विषय केव्हाही ठेवा. आज ज्यावेळेला हाफिज सईद आणि वेद प्रताप वैदिक यांची भेट हा विषय आहे. तुम्ही मला सांगा, वेद प्रताप वैदिक त्या ठिकाणी गेले म्हणतात, इंटरव्ह्यू घेतला, त्या चित्रामध्ये डॉनच्या त्या मुलाखतीमध्ये त्यांच्या हातामध्ये टेप रेकॉर्डर दिसत नाही, त्यांच्या हातामध्ये पेन दिसत नाही, त्यांच्यामध्ये डायरी दिसत नाही, आणि डॉनच्या वार्ताहरानं त्यांना इतकं एक्सपोज केलं आहे. तुमच्या माध्यमातून माझी विनंती आहे की भारत सरकारने ताबडतोब त्यांचा पासपोर्ट तरी जप्त करावा, त्यांच्या या सगळ्या कृत्याची चौकशी झाली पाहिजे. त्यांना हा अधिकार कोणी दिला? 3 दिवस तिथे राहण्याचा विसा असताना या सगळ्या घटनेच्या मागे नेमकं कोण आहे, त्याचं मोटिव्ह काय, हे भारतातल्या जनतेसमोर आलंच पाहिजे. नुसतं वाऱ्यावरती सोडून देऊन हा माणूस वेडा आहे आणि काहीतरी बरोबर बरळला, सतीश देसाई असं चालणार नाही. आपण मधु चव्हाण यांच्याकडनं उत्तर घेऊया. मधु चव्हाण, काय सांगाल तुम्ही? मला असं वाटतं की सतीश जी आपण बरोबर बोललात, ह्याच्यासाठी जो विरोधी पक्ष नेता तुम्ही त्या ठिकाणी आता केलेला आहेत, तुमचे माजी रेल्वे मंत्र्यांना ते उभे राहिले असे सभागृहामध्ये, संसदेच्या अध्यक्षांच्या परवानगीने माननीय पंतप्रधानांना, परराष्ट्र मंत्र्यांना बोलले असते की अशा तऱ्हेचं हे बेजबाबदार काश्मीरच्या बाबतीमध्ये कुठलंही विधान तुम्ही केलं ते चौकशी करा, सहज त्याचं उत्तर दिलं असतं. 2 दिवस गोंधळ घालायचं काही कारण नव्हतं, काही कारण नव्हतं. संसदेमध्ये माझं 2 मिनिटं ऐका ना, 2 मिनिटं ऐका. या ठिकाणी आता असं काय झालंय संसद बंद करण्यासारखं? एक वेडा पत्रकार आहे, तो काही वाटेल ते बोलतोय, असे चिकार वेडे पत्रकार आहेत. त्यांना तुमचे दिग्गी राजा वाटेल ती बडबड करत नव्हते का? आम्ही संसद बंद केली का प्रत्येक वेळेला? आम्ही बाहेरच्या बाहेर त्यांना उत्तरं द्यायचो.
विरोधी पक्षांनी हा महत्त्वाचा प्रश्न कार्यक्रमाचा विषय आणि कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आपल्या बरोबर शेवटचे दोन प्रश्न आहेत आपल्या बरोबर अरविंद गोखले आहेत. अरविंद गोखले, आतापर्यंत आपण अनेक अशा मुलाखती घेतलेल्या असतील परंतु मुलाखत झाल्यानंतर मुलाखत करता इतका बोलताना कधी पाहिलाय का तुम्ही? मी 1988 मध्ये जियाउल हक यांची हुकुमशाहीची राजवट असताना पाकिस्तानमध्ये गेलो होतो आणि बेनजीर भुट्टोंची मुलाखत तिथं जाऊन घेतली होती आणि त्यानंतर माझ्या मागे आयएसआयचा ससेबेरा कसा लागला होता हे मला माहिती आहे. मी त्याच्या संदर्भामध्ये माझ्या वर्तमानपत्रामध्ये त्यावेळेला लिहिलेलं होतं. हा झाला मुद्दा आहे. परराष्ट्र राजकारणावरचे वेदप्रताप वैदिक हे जर एवढे जाणकार आहेत तर माझा त्यांना एक प्रश्न असा आहे की हे इराकमधल्या आपल्या जे बंदिवासात आहेत जे पळवून नेलेले लोक आहेत त्या कामगारांना सोडवण्यासाठी तिथल्या अबू बकर अल बगदादीला भेटण्यासाठी इराकला का नाही गेले? दुसरा प्रश्न असा आहे की नायजेरियातल्या 300 मुली या तिथल्या बोको हरामनी पळवून नेलेल्या आहेत. या बोको हरामशी बोलायला पाकिस्तानची एक कन्या जी सध्या इंग्लंडमध्ये आहे मलाला युसुफ जाई ती तिथं नायजेरियामध्ये जाऊन तिथं त्यांच्याशी बोलणी करते. अशा तऱ्हेचं धाडस त्यांनी का दाखवलं नाही हा दुसरा प्रश्न झाला. आणि ते जे बोलत आहेत ते बोलल्यानंतर पुन्हा काश्मीरला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता द्यायला हरकत नाही अशासारखं विधान करतात हे किती म्हणजे अश्लाघ्य नाही आहे हे निषेधार्ह आहे आणि म्हणून त्याच्या संदर्भात आपण काहीतरी कारवाई केली आहे असं सरकारनं दाखवण्याची आवश्यकता आहे. ही जर कारवाई होणार नसेल तर त्याचा अर्थ असा काढला जाईल की सरकारच्या परवानगीनंच म्हणजे ज्या काळामध्ये आरके मिश्रांना अटल बिहारी वाजपेयींनी पाठवलं होतं पाकिस्तानमध्ये चर्चा करायला किंवा नंतर मनमोहन सिंगांच्या कारकात सतिंदर सिंगला पाठवलं होतं तसं याला पाठवलं असतं तर हे एवढी त्याची वाच्यता त्यांनी केली नसती. ज्या अर्थी वाच्यता केली आहे त्या अर्थी सरकारनं अशा तऱ्हेनं त्याला पाठवलंय याच्यावरती माझा विश्वास नाही आहे. हेही जरी खरं असलं तरी ते कोणत्या म्हणजे ज्या 26/11 मुंबईवरती हल्ला झाला त्या हल्लेखोरांचा जो सूत्रधार आहे त्याच्याशी चर्चा करायला हे जातात आणि त्याला भारतात यायचं निमंत्रण देतात हे किती वाईट आहे हे किती दुष्टपणाचं आहे याचा खुलासा हा सरकारच्या वतीनं जो व्हायला पाहिजे तो झालेला नाही आहे म्हणून संशय जास्त बळावतो. बरोबर. या कार्यक्रमाचा शेवट करताना मी जातोय मीना मेनन यांच्याकडे. मीना मेनन, तुम्हाला दोन छोटे छोटे प्रश्न आहेत. पहिले म्हणजे तुम्ही सुद्धा अनेक मुलाखती घेतलेल्या आहेत परंतु मुलाखतीनंतर ज्याची मुलाखत घेतली त्याच्याविषयी लोकांना उत्सुकता होती त्याच्याविषयी बोललं गेलं असेल परंतु ज्यांनी मुलाखत घेतली त्याच्याविषयी फुटबॉलपेक्षा जास्त वेळा दिसणाऱ्या या वेदप्रताप वैदिक यांच्या एवढा मुलाखत करता कधी गाजला असं आपण पाहिलंय का? नाही नाही मी तर पण तो लिहितोय हिंदीमध्ये आणि तो कॉलमनिस्ट पण आहे पण मी कधी त्यांचं बातमी वगैरे वाचलेलं नाही आहे. आणि दुसऱ्या गोष्टी म्हणजे जर्नलिस्ट म्हणून आम्ही वी आर नॉट डिप्लोमॅट्स यू सी वी आर जर्नलिस्ट आणि जर आम्ही कोणाला इंटरव्ह्यू करताना काय पर्सनली काय इवन इफ वी से समथिंग पर्सनली दॅट कॅनॉट बिकम द पॉलिटिकल यु नो. So he may have invited, he may have views on Kashmir, but these are his personal views. He is not a diplomat representing India. So I think we are reading too much into what he's saying and and I wouldn't, I think some of it is exaggerated. Meena, ya karyakramacha. Malashi, tumhi mala tyanche Kashmir cha vidhan var vicharla. He has a right to his views. बरोबर आहे. मीनाजी, कार्यक्रमाचा शेवट करताना तुम्हाला मी प्रश्न विचारणार आहे की आज कुमार शास्त्री बोला, वी हॅव व्हेरी लिटल टाइम. कुमार शास्त्री, नाही नाही मला मला एकच म्हणायचं या ठिकाणी की मेनन म्हणतात ते बरोबर आहे. एका पत्रकाराचा हा सगळा घेतलेला भाग आहे, त्यांनी घेतलेली मुलाखत आहे, त्याला आपण अतिमहत्त्व देतो आहे. वैदिकांचा पासपोर्ट रद्द करण्यात यावा आणि राहुल गांधींनी संघाची माफी मागावी अन्यथा पुरावा द्यावा असे बेजबाबदार विधानं काँग्रेसच्या नेत्यांनी करू नये, हे स्पष्ट मत. बरोबर आहे. मीना मेनन, मला आज तुम्हाला असं विचारायचं आहे, आय डोंट नो वेदर यू राईट डायरी ऑर नॉट, पण जर तुम्ही रोज डायरी लिहित असाल तर आजच्या दिवसात तुम्ही काय लिहाल आजच्या दिवसावर की एका वेड्या पत्रकाराची कथा असं लिहाल तुम्ही का काँग्रेसनं केलेला बाष्कळपणा असं लिहाल का भारतीय जनता पक्षानं नीट हँडल न केलेला इश्यू असं म्हणाल का आणखीन काय लिहाल? या सगळ्याचं एका ओळीत जर वर्णन करायचं झालं तर तुम्ही काय कराल? वैदिकांचा आठवावा प्रताप, नन ऑफ द अबव.
None of what you suggested. Asa uttar dilela hai. None of what you said makes for makes it perfect. Thank you. I'm sorry. Prekshako, जी मुलाखत झाली परंतु जी कुठेही छापली गेली नाही, कुठेही ऐकवली गेली नाही, कुठेही दाखवली गेली नाही, अशा प्रकारे झालेल्या एका दहशतवाद्याच्या मुलाखतीत एका पत्रकारानं, कथित पत्रकारानं दिलेलं आमंत्रण, त्यानंतर केलेली बाष्कळ विधानं, म्हणजे काही भारताची पाकिस्तान बरोबरची काश्मीर बरोबरची नीती असू शकत नाही. त्याचबरोबर एका बाष्कळ विधानावर या देशाची संसद बंद करण्या इतपत या देशाची लोकशाही तकलादू झालेली नाही. संशयाची सुई एखाद्याकडे जाते असं म्हणतात, त्यानंतर त्या संशयाच्या सुईतून आणखीन चांगला दोरखंड घालून त्यातून काही विणता येत आहे का, अशा प्रकारची विणण्याची कृती ही सुद्धा निश्चितच चिंताजनक आहे. हे जरी काही असलं तरी पत्रकार मित्र या नात्यानं वेद प्रताप वैदिक यांना एक गोष्ट नक्की सांगावीशी वाटते की अलीकडच्या काळात तुम्ही फुटबॉलच्या फिफा वर्ल्ड कप मधल्या फुटबॉलपेक्षा जास्त वेळा सगळ्या चॅनलवर दिसलात. ज्यानं मुलाखत घ्यायची असते त्यानं सर्वात कमी बोलायचं असतं आणि मुलाखत घेतल्यानंतर त्या मुलाखतीबद्दल जगानं बोलायचं असतं. प्रत्येक चॅनलच्या स्टुडिओमध्ये जाऊन मुलाखतकर्त्यांनी अथवा संपादकांनी असं बोलत बसायचं नसतं. शटअप असं सांगायची वेळ आपल्यावर येऊ नये या आधीच त्यांनी थांबावं. चांगला गवैया सुद्धा खूप गायल्यानंतर गप्प राहतो एवढंच. तुर्तास त्यांना एवढं जरी कळलं तरी त्यांचा प्रताप थांबल्यात जमा होईल. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.